हरि ओम श्री राम अंबदन्य। मी सरला विरा बोलते, केंद्र उत्तूर, जिल्हा कोल्हापूर, तालुका आजरा। माझ्या एका 9 वर्षाच्या नातीचाच अनुभव सांगते, अवनी अभिजित देसाई। तिला खूप लळा कुत्र्यांचा। एकदा काय झालं, असं गाडी एकदम वळवताना ते कुत्र चाकाच्या खाली आलं। ती इतकी रडा लागली बघितल्यानंतर, आजी आजी आते, मी चपाती करत होते ते टाकलं आणि कागा रडालीस म्हणून पळत आल्यावरती ते बघ माझ्या कुत्र्याच्यावर गाडी घातली। तोपर्यंत त्याने कुत्रं बाजूला घेऊन टाकलेलं की आता हे काय जगणार नाही, चाकात गावलंय, ओट जरासा फाटलेला, कानाला लागलेलं, रक्त जात होतं। आणि ती म्हणजे काय अजिबात ऐकायला त्याने, मला बरं नसलं की तू कसं बापूंची मला उदी देतीस, तसं मी पळत पळत जाऊन बापूंची उदी आणतो, पण तू कुत्र्याला बाजूला घे। त्यांनी काय टाकलं माझ्या कुत्र्याला, म्हणून लहान पिल्लू होतं कुत्र्याचं, तिनं ते कुत्र्याचं पिल्लू मी घेतलं आणि उचलून तिनं तोपर्यंत आतनं जाऊन बापूंची उदी घालून पेल्यातनं पाणी आणलं, मला पाजवतेस तसं त्याला आडवं करून पाजव। मग त्याला घातलं आम्ही पाणी, पण पाणी पण त्याचं आत जात नव्हतं, पण त्यातनं आम्ही घालत राहिलो थेंब थेंब असं। आणि नंतर त्याचं पोट फुगा लागलं, पोट फुगल्यानंतर काय केलं, ती खूपच रडा लागली, थांबता थांबत नव्हती। मग मी दोन्ही पाय असे धरले आणि पोट त्याचं फुगत होतं, ते खूप जोरात हलवले, काय होईल ते होऊ दे तिकडं, तर असं तसं जाणार, पण नातीच्या समाधानासाठी म्हणून मी पोट एकदम खदखद हलवलं। हलवल्यानंतर ते इतकं उलटे केलं की ती उलटे बघूनच भीती वाटा लागली। मग ती काय म्हणाली, नाही माझं पिल्लू मला पाहिजे, कुत्र्याचं पिल्लू मला पाहिजे, नाहीतर मी जाणार मिसरवडू, असं रडायला लागली। मी म्हंटल अगं आपण प्रयत्न करतोय, परत तिने जाऊन उदीचा डबा आणला, म्हणाली त्याच्या अंगाला चोळ ना उदी, तू मला कसं लावतीस तू उदी, लाव उदी। म्हटल्यानंतर मी ती उदी त्याला चोळली परत, आणि नंतर त्याला मी बाजूला घेतलं। मग त्याला बाजूला घेतल्यानंतर थोडा वेळ आम्ही थेंब थेंब उदीचच घालत होतो। नंतर मी डॉक्टर बोलवलं, ते डॉक्टर म्हटले काय शक्यता कमी आहे, कारण त्याचं इतकं उलटे झाले आणि राहणार नाही। मी म्हटलं नाही नाही राहणार, म्हटलं माझ्या बापूंची ताकद आहे, तू एक इंजेक्शन दे, आणि काय औषध देणार ते दे, मी पाण्यातनं घालते उगो। मग तिने एक इंजेक्शन दिलं, नंतर त्याचं पोट फुगलेलं उतरलं, उलटी त्याची जोरात झाल्यामुळे काय झालं, त्यातनं सगळंच त्याचं बाहेर पडलं, पण थोडा वेळ ते आवाज केला नाही। आणि 2-3 दिवस मी त्याला तसं उदीचं पाणी घालत होते, पण त्यातनं ते कान फाटलेला, ओठ फाटलेला, मानेला एकदम जोर मार बसलेला, तरी सुद्धा ते माझ्या नातीसाठी, बापूना म्हटलं माझी नात इतकी रडते, त्या नातीसाठी तुम्ही तिला विश्वास संपादन करून द्या, कारण माझ्या नातीचा उदीवर आणि तुमच्यावर खूप विश्वास आहे, कारण मी त्रिविक्रमचं म्हणत बसले ना, रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था त्रिविक्रमा, माझ्या बरोबर ती त्या चालीत म्हणते। आणि ती म्हणायची काय, नाही मला बापू ते माझ्या बाळाला कुत्र्याला पाहिजेच, मला मी मांडीवर घेऊन बसणार। तिला म्हंटल अगं सगळं घाण झालंय, पाणी वतल्यामुळे खालची माती लागले, नको, नाही टावेल घेऊन आली ती, म्हटलं माझे टावेल घेऊन होऊ दे, पण टावेलात गुंडून माझ्याकडे दे त्याला। मग ते टावेल घेऊन तिच्याकडे दिल्यानंतर खरंच ते कुत्र अजूनही सुद्धा जगलं, आणि म्हणजे तिची एवढ्या लहान मुलीची इच्छा सुद्धा बापूनी इतकी पूर्ण केली। आणि मुख्य जनावर म्हणतो, पण मुख्य जनावरची माया ही माणसांना ठेवण्यावर आहे, त्या बापूनी त्या बाळाचं इतकं ऐकलं आणि ते कुत्र अजूनही सुद्धा जिवंत आहे। म्हणजे कान फाटले, ओढ जरासं हे आहे, पण तरी सुद्धा ते लडबड चालता चालता ते नंतर सरळ चांगलं झालं। हरिओम श्रीराम अंबदन्य।